ताकत रहेगी ना, वो आदमी जिंदगी को बदल सकता। पैशांसाठी काम नाही करायचं, माणसांसाठी काम करायचं। टाइम मैनेजमेंट इज अ वेस्ट ऑफ टाइम। करना है तो आज, अभी, इसी वक्त, तत्काल। बिजनेस करने से पहले तुमको मालूम है इस दुनिया में 95% लोग बिजनेस डालना चाहते हैं लेकिन डालते नहीं, क्योंकि वो बोलते हैं महीने का पगार जो आज तक आता था वो बंद हो गया। तो आज मेरे बिल्डिंग में, आज मेरे बंगले के बाजू में जिसका BMW लगता है, और मेरे बंगले में अगर दूसरा कोई हुंडा बिंडा का गाड़ी लगता है तो उसका जिम्मेदार मैं हूँ। और मैंने उसको बोला एक दिन कि अरे यार मेरे को एक BMW का राउंड दे, वो आपको बोलता है कि तेरी औकात है क्या। दिस इज योर सिचुएशन। स्वप्नील गीते सर, मी खूप ट्रेनिंग अटेंड केलेले आहे, पण जबरदस्त एक व्यक्तिमत्व, जबरदस्त एक क्वालिटी पर्सन आज आपल्या नाशिकमध्ये ज्यांनी हे सुरू केलं, तर मी सर्वांना, मी तर हा विचार करतो आहे का माझ्या जे काही एंटरप्रेनर आहे 25, मी माझ्या मित्रांची 25 लोकांची बॅच कशी मी तयार करेल आणि त्यांना मी गीते साहेबांसमोर कसं बसवल ही मी त्यांना प्रॉमिस करतो। आणि त्यांनी जी काय हा प्रोग्राम केला, मी पुन्हा एकदा नाशिकच्या वतीने त्यांचा आभार मानतो। अगर पॅशन को 100 बार रिपीट किया, 1000 बार रिपीट किया, 1,00,000 बार रिपीट किया ना, तो पैशन इज कन्वर्टेड इनटू योर पर्पस। इस दुनिया में अगर सबसे बड़ा बनना है ना, तो एक काम करो, उसको बच्चे को जो भी बनाने का है और आपको जो भी बनने का है, जो भी बनने का है और जो भी बनाने का है ना, उसको जाके पहले मिलो, उसको जाके पहले देखो, उसको पहले जाके फील करो, उसको पहले जाके उसकी आदत देखो, उसको जाके पहले उसका दिमाग देखो, उसको जाके पहले उसको टच करो। ये सब चीज आप देखोगे ना, तो ऑटोमेटिकली वो आप में आना। प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल असतं, पण ते पोटेन्शियल बाहेर काढायचं आणि ती आग लावायची काम सर करताय, दॅट इज व्हेरी नीडेड। प्रत्येकाला सगळं कळतं, हे तर आपल्याला येतं, पण ते काढायचं, आतून काढायचं, त्या दगडाला ठेचून त्याला मूर्ती बनवायची, हे काम गीते सर करताय। सो गुड गोईंग, कीप इट अप सर। स्वप्नील सर, इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट टू यू। संदीप माहेश्वरी नंतर आवडलेला पहिला सेमिनार आहे माझा लाईव्ह, खूप छान, आणि मी त्यांचा फॅन होतो आणि त्यानंतर तुमचंच आहे। मैं क्यों इस जिंदगी में इस जन्म लिया हूं, क्यों इस धरती पे आया हूं, क्या मुझे करना है, ऐसा कॉन्फिडेंस उस नेचर से लेने का, और 2 दिन किसी से बात नहीं करने का, किसी को फोन नहीं करने का, किसी से कुछ भी कम्युनिकेशन, किसी से कुछ भी कांटेक्ट नहीं रखने का, 2 दिन खाली तुम और तुम और खाली तुम, पेपर पे लिखने का कि मैं क्या कर सकता हूं, मेरा कीमत क्या है, आने वाले साल में मुझे क्या करने का है, ऐसा 2 दिन तुमने सोचा ना, इस दुनिया पे तुम राज करोगे। अगर मुझे वो लोगों के सामने रिप्रेजेंट करना है, भले मेरा 3 करोड़ का धंधा है लेकिन 30 करोड़ आदमी लोग के सामने मुझे बात करना है, तो मेरे में वो पावर होना, इसको बोलते हैं आर्ट ऑफ क्लोजिंग। रोज शेविंग कर, रोज फॉर्मल कपड़ा पहन, सैटरडे संडे टी शर्ट पहनना है तो कैजुअल शर्ट पहन, रोज शेविंग कर, स्पेक्स अलग अलग पहन, तेरे में ऐसा 35,000 का पेन लगाने से जो पावर आता है वो लेक्सी का पेन लगाने से नहीं आता है। सबसे बड़ा आर्ट ऑफ क्लोजिंग में लफड़ा क्या है, आप प्रोडक्ट को आगे करते हो और आप छुप जाते हो। पहले प्रोडक्ट को छुपाने का, खुद को बेचने का। जो आदमी खुद को बेच सकता है ना, वो आदमी दुनिया को कुछ भी बेच सकता है। पहले खुद को इंप्रेस किया ना, तो ये प्लास्टिक का बॉटल भी 50 रुपए में बोलेगा, माय डियर आज तुमने मेरे को क्या दिया, ये तुम्हारा परफॉर्मेंस है। स्वप्निल गीते ने 10 बजे से लेकर 4 बजे तक जो डांस किया वो उसका परफॉर्मेंस था, और आने वाले 6 महीने में जो करने वाला है वो उसका पोटेंशियल है। बाय प्रोफेशन मी प्रोफेसर आहे, मागील 24 वर्षापासून नाशिकमध्ये अतुल अकाउंटन्सी क्लासेस नावाने क्लासेस रन करतोय, विद्यार्थ्यांशी 24 वर्षापासून जोडलेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आग लावायचं काम आम्ही पण करतच असतो, पण ती आमच्यामधली आग कुठेतरी कमी पडत होती, ती आज इथे जास्त लागल्याचा अनुभव आला।
आणि बिझनेस करत असताना बऱ्याच वेळेस गोष्ट आपल्याकडून स्किप होत असते, मिस होत असते, त्यात इथे हायलाईट झालं की एक वाक्य त्याचं सांगेल, एका वाक्यात मी सांगेल की प्लॅन नेव्हर फेल्स, वी फेल्स टू प्लॅन. तो छत्रपती शिवाजी महाराज के पास महाराज ने ये पर्सनल एथिक्स और प्रोफेशनल कॉम्पिटेंस बनाया, इसलिए हजारों मावळे ने बोला हर हर महादेव, कुठे जायचंय फक्त बोला, कुठे कोणाला कापायचंय ते फक्त बोला. आपण जर बोललो ना उद्या रविवारची सुट्टी घेऊ नका माझ्याबरोबर चला, ते बोलतात थँक्यू सो मच, हे रिझाईन लेटर घ्या. आज इथे जे कळालं का नेहमी आपल्याला वेगवेगळे विचार येत असतात, हे करेल ते करेल असा बिझनेस, हे आपण वेगवेगळे सर्वे करतो, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो, पण ते फक्त विचारातच असतं. यांनी इथे आल्यावर कळालं का ते आपण कागदावरही उतरवलं पाहिजे आणि त्याची मॅनेजमेंटही केली पाहिजे आणि तितके कष्ट करायची तयारीही पाहिली. जसं सर म्हटले का आजपर्यंत तुम्हाला कोणी बोललं नसेल इतकं मी बोलणार आहे, ते खरं आहे, बोलल्याशिवाय कोणी घडत नाही. जेव्हा मी सरांचे यूट्यूबला हे बघितले तर माझ्याने राहायला गेला नाही, मला आज यांच्यापेक्षा सक्सेसफुल दुसऱ्या व्यक्तीला मी भेटू शकणार नाही. आणि आम्हाला जे कळालं ते खूपच महत्त्वाचं, का तुम्ही प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगने चाला. जसं वेस्पाचं उदाहरण दिलं का, ह्या वेळेला जर आपण आपल्या बिझनेसमध्ये बदल केलं नाही तर कधी आपण मागं जाणार आपल्याला कळणार नाही आहे. म्हणून लोकांना काय पाहिजे, त्यांना काय आवश्यक आहे ते आपण शोधून आपण ते केलं पाहिजे. आपके प्रोडक्ट में वो टैलेंट है क्या, आप में वो विजडम है क्या, आपने ऐसा रिजल्ट दिया है क्या, आपका रिजल्ट ऐसा आता है क्या, और आज तक का आपका ऐसा ट्रैक रिकॉर्ड है क्या, लास्ट के 5 साल से आप कभी फेल नहीं हुए. वही डॉक्टर के पास लोग जाते हैं जिनके पास स्किल होता है, टैलेंट होता है, रिजल्ट होता है, ट्रैक रिकॉर्ड होता है.